कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी जगन्नाथ साळुबा मनगटे यांची मंगळवारी रात्री 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कोयत्याने शरीरावर सपासप वार करून हत्या केली। या घटनेमुळे औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री जगन्नाथ मनगटे यांच्या भावकीतील कारभारी कौतिक मनगटे यांच्या मुलीचे गावात लग्न होते। त्यासाठी जगन्नाथ मनगटे हे सहपरिवार गावात आले होते। लग्न लावून ते आपल्या गावालगतच्या शेतातील घरी रात्री एकटेच जात होते। लोहगाव बरकतपूर रस्त्यावरून शेतातील घराकडे जात असताना गावापासून 500 ते 600 फुटावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर कोयता आणि धारदार हत्याराने हल्ला केला। या हल्ल्यात डोक्यावर, तोंडावर, पायावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले। काही वेळानंतर पाठीमागून घराकडे परतणाऱ्या त्यांच्या पत्नी ध्रुपदाबाई मनगटे यांना शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर टोपी पडलेली दिसली। टोपी रक्ताने माखलेली होती। त्यांना काहीतरी अघटित घडल्याची शंका आली। त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना आपले पती रक्ताच्या थारोळ्यात खोल खड्ड्यात गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसून आले। त्यांनी तात्काळ आपल्या पतीला योगेश संजय मनगटे आणि मच्छिंद्र मनगटे यांच्या मदतीने सिल्लोड येथे उपचारासाठी दाखल केले। मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या। त्यांनी शोध घेतला असता काहीच हाती लागले नाही। सकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते, मात्र त्यातूनही आरोपीचा शोध लागू शकला नाही। या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे करत आहेत।